दिस न्यूज इज कोस्पॉन्सर्ड बाय प्रमोद ज्वेलर्स अँड गिफ्ट सेंटर. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर संगमनेरमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकार हे ईडीची दहशत दाखवत असल्याचा आरोप संगमनेर शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी रात्री उशिरा ईडीने अटक केली आहे. संगमनेर शहरात शिवसेना अहमदनगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वात संगमनेरमध्ये आंदोलन करण्यात आलं आहे. केंद्र सरकार व ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी संगमनेरमध्ये शिवसैनिकांकडून करण्यात आली आहे. शिवसेनेतील नेत्यांना टार्गेट केलं जात आहे व शिवसेना संपवण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा मोठा डाव आहे. भाजपप्रेमी राज्यातील वातावरण खराब करत असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला आहे. राज्यातील वातावरण अतिशय भयानक आहे. देशात दडपशाही हुकुमशाही प्रवृत्ती डोकं वर काढत आहे असा घणाघात आरोप आंदोलकांकडून करण्यात आला आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजयजी राऊत साहेब यांना काल सकाळी 7 वाजेपासून ईडीनी चौकशी केली आणि पहाटे 1:30 मला वाटतं त्यांना अटक करण्यात आली. 12:40 त्यांना अटक झाली. ह्या अटकेच्या निषेधार्थ संगमनेर शिवसेनेच्या वतीनं अकोला शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी ह्या ईडीचा व या भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. जो किरीट सोमय्या खासदार संजय राऊतांच्या बद्दल बोलला त्याचं प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन ठिकाणी या ठिकाणी करण्यात आलं. तुम्हाला जर बघायचं झालं तर आज महाराष्ट्रभर तुम्ही बघताय ज्या वेळेला ईडी अनेक लोकांमागं लागली शिवसेनेतच काही गद्दार होते ते फुटून भारतीय जनता पार्टीकडे गेले, एकनाथ शिंदेच्या गटाकडे गेले. मग प्रताप सरनाईक असतील, यामिनी जाधव असेल, भावना गवळी असेल, आनंदराव आडसूळ असतील, अर्जुन खोतकर असेल, अशा लोकांना आता ईडी चौकशीला का बोलवत नाही? असे लोक अशा लोकांना ईडी का अटक करत नाही? शिंदे बोलले की करणार नाही, त्याला डर कशाला? मग मुख्यमंत्री शिंदेचे सुद्धा पीए आज जोशी अजून गायब आहेत, ते सुद्धा अजून आलेले नाही. त्यांना सुद्धा ईडीची समन्स आली होती आणि मला वाटतं ईडीच्या भावानीच ते सुद्धा कुठेतरी पाय लावून पळालेले. शिवसेनेचे कार्यकर्ते हे काही शंड नाही, शिवसेना काही शंड नाही. तुम्हाला सांगतो हा अन्याय आता गळ्यापर्यंत आलाय, नरड्यापर्यंत आलाय आणि आता अन्यायाला वाचा ही फुटणार आहे. जर संजय राऊत साहेबांना त्यांनी जर सोडलं नाही तर उभा महाराष्ट्र पेटून उठेल, उभ्या महाराष्ट्राची जनता पेटून उठेल, उभ्या महाराष्ट्रातला मतदार पेटून उठेल. कारण हा अन्याय आता लोक सहन करणार नाही. ह्या अन्यायाला जनता कंटाळलेली आहे आणि रासरोसपणे मी तुमचे सर्वांचे सुद्धा आभार मानतो की तुम्ही सुद्धा ह्या विषयाला वाचा फोडली पाहिजे. कारण ज्या पद्धतीने आज कोणालाही उचलायचं, ईडीच्या ताब्यात टाकायचं, ईडीने उचलून न्यायचं, हे म्हणजे एक मुघल लोकशाही धोक्यात आलेली आहे. आणि ही लोकशाही जर वाचवायची असेल तर लोकशाहीचा तिसरा स्तंभ तुम्ही म्हणून या समाजाला तुम्ही सुद्धा पुढे आणलं पाहिजे, वाचा फोडली पाहिजे. कारण आज एक संजय राऊत साहेब गेले, उद्या दुसरे जातीन, परवा तिसरे जातीन, चौथ्यांदा आमच्यासारख्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यावर येईन. मग ह्या समाजात सर्वसामान्य नागरिकांसाठी वाचा फोडायला कुणी राहू नये. आपल्या सौंदर्यात भर पाडण्याकरिता प्रमोद ज्वेलर्स घेऊन आलायत आकर्षक दागिन्यांचे भव्य दिव्य कलेक्शन. चला तर मग तयार होऊयात प्रमोद ज्वेलर्सच्या दागिन्यांनी नटायला. आमच्याकडे आहे सोन्या चांदीच्या दागिन्यांचे आकर्षक कलेक्शन, जिथे तुम्हाला मिळेल कर्णफुले, पाटल्या, मंगळसूत्र, राणीहार, वेडिंग रिंग आणि असंख्य व्हेरायटीजचा भांडार. तर आजच आपल्या आनंदी क्षणांना सुवर्णमयी बनवण्यासाठी आमच्या शोरूमला अवश्य भेट द्या. आमचा पत्ता प्रमोद ज्वेलर्स अँड गिफ्ट सेंटर, पारधीनगर, MIDC, हिंगना रोड, नागपूर.